अमरावती शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. शनिवारच्या रात्री गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आझाद नगरात हमला झाला. या हमल्यामध्ये अक्षरशः चाकू तलवारे आणि गोळीबार झाली, त्यामुळे आझाद नगर परिसर अक्षरशः हादरून गेला. या हल्ल्यात 3 जण जखमी झाले तर 1 जण ठार झाला. जखमींना तात्काळ इरविन रुग्णालयात हलवण्यात आले. इरविन परिसराला काही काळ पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं. घटनास्थळी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, DCP चिन्मय पंडित, जवळपास 4 ते 5 पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि QRT पथक दाखल झालं. तात्काळ स्थिती नियंत्रणात पोलिसांनी आणली. ट्रान्सपोर्ट नगरमध्ये गाड्या तोडण्याच्या वादातून हा हमला झाला अशी माहिती आहे. 2 गट अमोरासमोर आले आणि त्यांच्यात ही हाणामारी झाली. एवढ्यावरच न थांबता दुसऱ्या गटाने देशी कट्ट्यातून गोळीबार केला, त्यानंतर चाकू सारख्या शस्त्राने हल्ला चढवण्यात आला. घटनेत 1 जण ठार तर 3 जण जखमी झाले आहेत. गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत आझाद नगर नाल्याजवळ शनिवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला. अन्सार शाह जमील शाह, वय वर्ष 28, राहणार अल हिलाल कॉलनी असे गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर जखमींमध्ये राजिक उर्फ राजा शाह युसुफ शाह 35 वर्ष, जाकीर शाह बशीर शाह 32 वर्ष आणि नौशाद शाह मुस्ताक शाह 28 वर्ष असे जखमींचे नावे आहेत. उन्होंने एकदम अवतारा चलाया बंदूक किसने चलाया? मन्नान के लड़के सलमान ने, सलमान बोलू मन्नान. कितने लोग थे वो? वो 6 लोग थे. औजार कौन से थे उनके पास? औजार चाइना के चाकू, तलवार, बंदूक. वहाँ से फिर बाद में फरार हो गए? हाँ, बाद में भाग गए वो मार के. कौन से एकों की घटना है ये? अपने आजाद नगर पुलिया. आरोपी व जखमी हे दोन्ही गट हबीबनगर मधील रहिवासी आहेत. शुक्रवारच्या रात्री ट्रान्सपोर्ट नगर मध्ये गाड्या तोडण्याच्या वादावरून हा हल्ला झाला असं समोर आलंय. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, प्रदीप चव्हाण, SCP पंजाबराव डोंगरदिवे यांच्यासह आयुक्तालयातील अनेक ठाणेदार जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचले. या घटनेनंतर सामान्य रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने तणाव मिटवण्यात आला. मृतक नगरसेविका हाफिजा बी यांचा नातेवाईक आहेत. इरविन रुग्णालयामध्ये पत्रकार जेव्हा घटनेची माहिती जाणून घेण्यासाठी पोहोचले तेव्हा DCP पंडित यांच्या ऑर्डरवरून पत्रकारांना पोलीस कर्मचाऱ्यांनी धक्के देऊन बाहेर काढले. यावर पत्रकारांनी जेव्हा विचारणा केली असता तेव्हा पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी समजुतीचं वातावरण दर्शवलं. ट्रीटमेंट चालू आहे ना? प्रेस वालों के साथ मैं ऐसी बात नहीं कर सकते ना सर. ओके ओके, नंतर भेटू ना, काही विषय नाही हो. सांगा ना कधी भेटायचं. सध्या सिच्युएशन थोडीशी अशा परिस्थितीत आहे, आपण समजून घ्या. नाही सर, ठीक आहे, बरोबर आहे, लेकिन कैसा प्रेस वालों के साथ में बर्ताव ऐसा ठीक नहीं सर. ठीक है, ठीक है, बोलतो थँक्यू. घटनास्थळी लागलेले CCTV कॅमेऱ्याचे फुटेज पोलीस घेणार व त्यानुसार तपास करणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, सिटी न्यूज. एक दुसऱ्या वॉर्डमध्ये झालेला प्रायमरी चौकशी त्यांचा आपसातला काहीतरी पहिली गोष्ट आहे की त्यांचा आपसातला मुलामधला वाद आहे गल्लीतला. गल्लीत मुलामधला वाद आहे, कारण अजून समजले नाही. आणि मग त्याच्यानंतर हे काहीतरी समजवण्यात गेले, जे आता जखमी पार्टी आहे त्यांच्या घराकडे समजवण्यात गेली आणि समजवण्यात जात असताना त्यांचं भांडण झालंय. आता त्यामध्ये सोपाल त्यांनी फायरिंग केलं असं समजतंय आणि काहींना इंजुरी आहेत चाकूच्या. थोड्या वेळामध्ये क्लिअर होईल. डेट किती आहेत? एक समजतंय. दोन ऐकलंय? नाही नाही, एक आहे माझ्या माहितीप्रमाणे. थोड्या वेळात माहिती नेमका विषय विषय नाही. अजून त्यांच्याकडे तिघाकडे मी चौकशी केली, तीन जोडे ते विषय सांगायला तयार नाही. फक्त त्यांचं म्हणणं आहे मुलामध्ये आमच्या गल्लीतले मुलं हॉर्न वाजवणं याच्यावरून भांडण आहे आणि आपण गल्लीतले राहतोय, कशाला भांडण वाढवायचं म्हणून आम्ही समजायला गेलो. आणि वेपन कोणतं उपयोग? वेपनच्या बाबत आता काहीच्या ठिकाणी चाकूची इंजुरी आहे. वेपन म्हणतात की त्यांनी फायरिंग केलं असं म्हणतात, पण आता ते बुलेट इंजुरी वगैरे पाहून ते समजून जाईल. अच्छा, थोड्या वेळ माहिती मिळून जाईल आपल्याला. थँक्यू.